B.1.1.529 हा आफ्रिकेतला बोट्स्वानामधून पसरलेला विषाणू संपूर्ण जगामध्ये चिंता निर्माण करत आहे. आत्ता तो हाँगकाँग, इस्रायल आणि बेल्जियम या देशात पसरलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काल या विषाणूला व्हेरियंट ऑफ कन्सर्न, म्हणजे चिंता निर्माण करणारा विषाणू असं जाहीर केलेलं आहे आणि त्याचं नाव ओमायक्रॉन असं ठेवलेलं आहे. या विषाणूची वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये 30 जास्त म्युटेशन्स झालेली आहेत. आत्ता आपल्या देशामध्ये पसरलेला जो डेल्टा विषाणू होता, ह्या डेल्टा व्हेरियंटमध्ये 2 म्युटेशन झाली होती, परंतु ह्या विषाणूमध्ये 30 म्युटेशन झालेली आहेत. आणि त्यामध्ये 2 म्युटेशन्स अशी आहेत की ज्याच्यामुळे तो खूप वेगाने पसरेल. 2 म्युटेशन्स अशी आहेत की जो मानवी शरीरातल्या पेशीत सहज प्रवेश करू शकेल आणि या विषाणूंवर जे आवरण असतं त्या आवरणातलं प्रथिनं असतात, ही प्रथिनं या विषाणूत सापडलेली नाही. त्याच्यामुळं हा जास्तीत जास्त वेगानेही लोकांना संसर्ग करू शकेल अशी शक्यता आहे. या विषाणूचा परिणाम ज्या आपल्या शरीरात ज्या अँटीबॉडीज असतील या अँटीबॉडीजवर त्यांचा परिणाम होणार नाही. जर तुम्हाला आधी कोरोना होऊन गेला असेल त्याच्यामुळं असलेल्या अँटीबॉडीज किंवा लसी घेतलेल्या लसीमुळं निर्माण झालेल्या अँटीबॉडीजचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. त्याचबरोबर त्याचे उपचार करताना जे अँटीबॉडी कॉकटेल नावाचं औषध आहे त्याचाही यावर परिणाम होणार नाही. हा विषाणू डेल्टा विषाणूपेक्षाही दुपटीपेक्षा जास्ती वेगाने पसरेल असा अंदाज आहे. त्याचबरोबर यामुळं जास्तीत जास्त हॉस्पिटलायझेशन वाढतील, लोक जास्ती गंभीर स्वरूपात आजारी पडतील, ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी होऊ शकेल आणि पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण करण्याची गरज होईल. या विषाणूमध्ये जी लक्षणं आहेत ही फारशी वेगळी नाहीत असं दक्षिण आफ्रिकेमधून समजलेलं आहे. काही रुग्ण ह्याच्यामध्ये कुठलेही लक्षण नसलेलेही सापडतील आणि या विषाणूसाठी जे प्रतिबंधक उपाय आपण आजपर्यंत पाळलेलो आहोत ते म्हणजे मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आणि हात स्वच्छ धुणं हेच राहतील. आणि ज्यांनी लसी घेतलेल्या नाहीत त्यांनी पुन्हा विचार करून या लसी घेणं आवश्यक आहे. भारताच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आत्ताच ही दुसरी लाट संपलेली आहे आणि जनजीवन पुन्हा वेगाने चालू झालेलं आहे. अशामध्ये हा विषाणू जर वेगाने पसरला तर पुन्हा एकदा करोनाची तिसरी लाट निश्चित येईल याची खात्री आहे.